आज तो शकुनी मामा है, आज तो शकुनी मामा है ज्याच्यामुळे महाभारत घडलं. मला काय कळलं झाले आवड साहेब, हे मिठाच्या खड्याचा आकार टरबुजासारखा म्हणतात का कमळाच्या फुलासारखा. माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना असेल, जेव्हा हा त्रिशूळ छाताडात घुसेल तेव्हा भल्या भल्याची पळती मोळी झाल्याशिवाय राहणार नाही. मी काहीही म्हटलं नाही, लोकांच्या मनात जे काही आहे. आज तो शकुनी मामा आहे ज्याच्यामुळे महाभारत घडलं, त्यामुळे जे कौरव आणि पांडव होते तेव्हा आधी भावना अशी होती वयम पंचाधिकम शतम, म्हणजे आता आपण विरोधात असलं तर त्याला कौरव म्हणतो, ज्याची संख्या जास्त असते त्याला कौरव म्हणतो, ज्याची संख्या कमी असते त्याला पांडव म्हणतो. पण त्या पलीकडे जाऊन संस्कृती अशी होती की वयम पंचाधिकम शतम, म्हणजे जर समोरून काही आक्रमण आलं तर त्यावेळी कौरव पांडव जे दोन्ही होते ते भाऊ एकत्र येऊन मुकाबला करत होते. पण याच्यात मिठाचा खडा कोणी टाकला? मिठाचा खडा कोणी टाकला? मिठाचा खडा टाकला तो शकुनी मामाने टाकला. आता हा शकुनी मामा कोण आहे? काय कळलं झाले आवड साहेब, हे मिठाच्या खड्याचा आकार टरबुजासारखा म्हणतात का कमळाच्या फुलासारखा म्हणतात, कारण मला असं दिसताना कमळाचं फूल दिसलं. कारण परिस्थिती आज जर देशातली अशी पाहिली, हे नेमकं का होतं, हे घडतं हे कोणालाही आपलंच आवडणार नाहीये, पण हे का घडतं याचा एकदा विचार करा. अशा पद्धतीने पक्ष फोडले जातात हे राज्यात पहिल्यांदा घडलं नाही, हे देशात पहिल्यांदा घडलं नाही, हे वारंवार घडलं जाते, वारंवार पक्ष फोडले जात आहेत, आमदार पळवले जातात, हे का होतंय? भावांनो, या गोष्टीचा सगळ्यात महत्वाचा विचार आपल्या मनात जागवा. कारण जाणारे आवर्जून सांगतात, विकासासाठी गेलो, मतदारसंघाच्या प्रश्नांसाठी गेलो, तर हा विकास नक्की जाण्याने महागाई कमी होणार आहे का? या विकासाने नक्की कांद्याचं अनुदान येणार आहे का? या विकासाने नक्की कांद्याला भाव मिळणार आहे का? आणि जर या प्रश्नांची उत्तरं देता येत असतील तर मला वाटतं त्यामध्ये जास्त महत्व आहे. नाही तर आजकाल महाराष्ट्रात एक नवीन देवस्थान तयार झाले, त्या देवस्थानाला जातात सगळे, आत गेले की बाहेर येऊन सांगतात मी फक्त विकासासाठी गेलो, असं सोशल मीडियावर ऐकू आलं. त्या देवस्थानाचं नाव आजकाल ईडी असं म्हणतात. येतो सिर्फ ट्रेलर आहे, येतो सिर्फ ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस असेल, माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना असेल, जेव्हा हा त्रिशूळ छाताडात घुसेल तेव्हा भल्या भल्याची पळती मोळी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जेव्हा हे वादळ घरात घुसेल, जेव्हा हे वादळ महाराष्ट्रात घोटावेल, तेव्हा भल्या भल्यांचं डोकं ताळ्यावर आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून जाता जाता एवढंच सांगतो एका कवीनं शिवाजी